तेरावा नासिकेतुपाख्यान अध्याय तेरावा। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वते नमः। वैशंपायन म्हणेगा भारत ऐशी धर्माधर्म व्यवस्था नासिकेत सांगे ऋषि समस्ता दिव्य कथा स्वर्गीची। श्लोक संगति नासिकेतुवाच श्रूयतम यद्मया दृष्टम भयम संसार सागरात् नाना प्रहरण रौद्रा नाना वर्ण धराश्रये तस्मिस्तु दक्षिणद्वारे दुःख क्लेशस्य पापिनां दुताश्रेव मया दृष्टा धर्मराजस्य सन्निधो। यानंतर अवधारा नासिकेत म्हणे ऋषीस्वरा मद्वये संसार सागरा कैसे न परपारा पावती प्राणी। अशा प्रकारे गणपतीला नमस्कार करून गुरुंना नमस्कार सरस्वतींना नमस्कार करून या ठिकाणी ग्रंथ सांगतात। श्लोकाच्या आधारे नासिकेत म्हणतात की तुम्ही आम्ही या संसार सागरामध्ये आहोत कसं पर पाडाय म्हणजे ह्या लोकातनं आपल्याला कशा प्रकारची गती आणि पुढे गेल्यानंतर काय गती याच्यावर या ठिकाणी बोलतात। ते ऐका। यमपुरी माझारी परमसंकट दक्षिणोदारी नाना प्रकारचे दुःख आहेत, नाना प्रकारचे दुःख आपण तुम्ही आम्ही भोगत आहोत। धर्मराजाची या सन्निधी विक्राळ यमा दूतांशी उभी मांदी रौद्रकर्म महाक्रोधी पापियांशी पिढाकार। धर्मराजाच्या समोर अक्राळ विक्राळ यमाचे दूत उभे आहेत आणि नाना प्रकारचे ते पापी आणि नाना प्रकारचा क्रोध त्यांच्यामध्ये भरलेला आहे। परम भयानक असं स्थान आहेत आणि अति दुस्तर स्थान अति दुस्तर ठिकाण आहेत आणि या घोर वनामध्ये नाना प्रकारची पीडा दिली जातोय। अण्णाविन तो जीव तडपडत असतो आणि नाना प्रकारचा दुःख तिथे भोगत असतो। नाना वर्ण नाना कृती नाना शस्त्र घेऊन आती यमदूते तेथे चौतालती कृतांत शक्ती भयानक। नाना प्रकारचा वर्ण नाना प्रकारचं त्यांचा आकार नाना प्रकारचा हातामध्ये शस्त्र आणि चौताल्यासारखे ते कृतांत भयानक शक्ती या ठिकाणी दाखवतात। महाभयते दक्षिणद्वार द्वारी पापी आक्लेश करीती भारी विक्राळ रूपे आयुधे करी नाना परिभ्रमताती। असे दक्षिणद्वारामध्ये कितीतरी पाप्यांना दुःख दिला जातोय। रूप अनेक नाना प्रकारची यमाची दूतांची रूपं सांगितली म्हणजे त्यांना तोंडांचा आकार वेगवेगळे सांगितले त्यांची नावंसुद्धा प्राण्यांची सांगतात ते ऐका। ये मधर्माची आसन्नीत उभे असते दूतसन्नद्ध त्यांशी वाहणी रूपे विशद ऐका सावधा सावध म्हणे हो। मग यमराजाच्या समोर जे दूत आहेत ना त्यांची तोंड कुठल्या कुठल्या प्राण्यांची आहेत ते ऐका। किं कोकिलं समानश महश स्तंभ संस्थिता अपरं तत्र दृष्टन्ते गृग्रसारस वाहना वानरेषु समारूढा शृगाळ वायशेषु च मृगाभिरूढता दृष्टन्ते धावतो यम किंकरा। विवत्स काले कोकिले परी अरूढा आजाले महिषावरी विक्राळ द्रष्ट दीर्घ शरीरी आयुधे करी मिरवती नेत्रा रक्ता ते विक्र विस्तीर्ण गृग्रसारसाच ते वाहन तया ते वानरावरी अरुडून धावती संपूर्ण दश दिशा। तर अशाही यमाचे दूत जे आहेत नाना प्रकारचे त्यांचा चेहऱ्याचा वर्ण सांगितलेला आहेत आणि नाना प्रकारची त्यांची वाहनं सांगितली। एखादा माकडावर बसतो एखादा या ठिकाणी असे गिधाडावर घारीवर किंवा गिधाडंसुद्धा स्वतः ते आहेत असेही त्यांचे आकार सांगितलेले आहे आणि त्यांची वाहनं सांगितलेले आहेत आणि आपापला हत्यार घेतात आणि आपापल्या शस्त्र घेऊन पुढे ते प्राण्यावर धावतात। वृषभारूढ झाले एक चपल मृगावरी बैसले देक एकासी वाहन ब्रोक जंबुक वृष्टी कित्येक वलंगले। काही या ठिकाणी वृषभावर म्हणजे बैलावर बसलेले आहेत, काही मोर हरणावर बसलेले आहेत, काही या ठिकाणी कोल्ह्यावर वगैरे बसलेले आहेत आणि आपापल्या ठिकाणी उंटावर वगैरे बसून या ठिकाणी निघतायत। एक ते बैसोनी वायसा चपल चौताळ ते दश दिशा पापिया करुणी थोर वळसा लावणी पाश आणवे ते। काही कावल्यावर बसलेले आहेत चपल वेगाने जातात आणि जो पापी तिथे आहेत तो घोर वळसा घालून त्या पाप्याला निवडून आणतात आणि पाशामध्ये बांधून त्याला आणलं जातो।
परी सांगितल्या साक्षेपे जैसे होते त्यांची रूपे देवता काल चलिकापे भयत विवळ होण्या जसे आता रूप सांगितली ह्या रूपांना साक्षात देव सुद्धा थरथर कापतायत म्हणून सा या ठिकाणी तुम्ही आम्ही किती घाबरायला पाहिजे असे इथे सांगितलेलं आहे. जयांचा अडद रूप तापसा भेने लंगी तिथे दश दिशा एक सांडुनी ग्रह आशा परम पुरुषा शरण गेले. अशा प्रकारे मोठमोठे तापसे आहेत लंगी तिथे दश दिशा सगळे दश दिशेला त्या ठिकाणी जातात आणि ती भेने कशासाठी कशामुळे घाबरतात तर या ठिकाणी यांच्या रूपाला घाबरतात आणि कुठे न कुठे लपतायत नाना प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर्वांग आकली ते काळ जयाचा त्रैलोक्य मांडला खेळ जगदाकार हा सकळ काळ वेळ जाणी जे सर्वांगी आकळी तो काळ हा वेळ काल जे आहे यमाचे दूत जे आहेत ते सगळे अंगाने या ठिकाणी सांगितलेले आहेत की त्रैलोक्यामध्ये त्यांनी खेळ मांडलेला आहे आणि जगाच्या आकाराच्या आहेत. कालवेल त्या ठिकाणी नाहीये मरण्यासाठी काही कालवेल नाही कारण यमाच्या दूतांना सुद्धा कालवेल नेण्यासाठी नाहीये कधी पण येतील आणि कधी पण आपल्याला घेऊन जातील. ये असो परी महाघोर ये मदलीचे किंकर तया देखिताची प्राणी मात्र दुस्सह भये त्रासती हे महाघोर वन आहे आणि त्या ठिकाणी यमाचे दूत बघितल्यानंतर ते जो काही प्राणी मात्र तिथला आहे तो तिथे घाबरून जातो आणि दुःख करत असतो. दृष्टंते च महाघोरा महांतो रोमहर्षणा केचिच्च विकारालाश्य ऊर्ध्वकेशा महाबला अग्निज्वाला भयाकार कृष्णवर्णाश्च दारुणा शुभ्रवर्णा विरूपांगा कठिनायुध धारिणा महाघोराति विक्राळ अग्निवक वर्ण तांबडे जाल ऊर्ध्वकेश जैसे त्रिशूळ रोविले सवळ पर्वतासी एक ते काळे कृष्णवर्ण भयंकराति दारुण विरूपांगी घोरे वर्ण शस्त्रे तीक्ष्ण झेलिती. अशा प्रकारे पर्वतासारखे काले पर्वत दगड असे यमाचे दूत आहेत भयंकर दुःख या ठिकाणी भयंकर असे अक्राल विक्राल दिसतात आणि हातामध्ये एकमेकाच्या हातामध्ये शस्त्र फेकले जातात ते शस्त्र झेलतायत. अंगी असे अमित बळ दूत काळाचे महाविशाल नेत्रे अग्निचे कल्लोला ती विशाल गगगीत एवढा अंगी अंगामध्ये शक्ती आहे दूत यमाचे आहेत पण काळाच्या पुढे सांगितलेले आहेत आणि त्यांना बघे त्यांचे डोले म्हटले की अग्निसारखे डोले आहेत विशाल त्यांचा अंगयष्टी आहे. रक्तवर्ण महादारुण विरूपांगी दीर्घवदन करी शस्त्रे अति तीक्ष्ण दैदिप्यमान उग्रमूर्ती पर्वताकार कोथ थळ भ्यासुरतनु उदर विशाळ रोमथरकती सर्व काळ हल्ल कल्लोल प्राणिया असे त्यांचा पर्वतासारखा पोट आहे भयासुर तनु सांगितले. हा देह किती मोठा आहे अगदी विशाल मोठाच्या मोठा पर्वतासारखा आणि त्यांना बघितल्यानंतर अंगावर काट उठतोय. सिंहाशे ह्या परे तत्र व्याघ्रास्त भृकसन्निभा स्वान कुरकुट मार्जर संकाशा कुस्तिता नना वक्न रक्तनेत्र महारौद्रा कृष्ण वक्रा कुगंधित धिन पिंगल शश्रु संयुक्ता शूलस्ताक्ष किंकरा सिंहमुख व्याघ्रमुख भोरे वर्णपित सम्यक तरसत गृगक जंबुक मुख सांगता अनेक रूपे त्यांची वगा त्यांची चेहरे कसे आहेत यमाच्या दूतांचे एखाद्याचा सिंहाचा आहे वाघाचा आहे कोल्याचा आहे जंबू नाना प्रकारची रूपं त्यांची प्राण्यांची तोंडं आहेत आणि प्राण्यांवरच बसून या ठिकाणी ते जीवाला आणण्यासाठी जातात किंवा नाना प्रकारचा तिथे जीवांना दुःख देतात. स्वान मार्जार कुरकुटमुख कृस्तित वर्ण दुःखदायक वदन विकृती अनेकानेक संक्षेपदे का सांगेन रक्तनेत्र महाघोर दुर्गंधीयुक्त कृष्ण वक्र पिंगल केसलंबाकार अति उग्र भयानक लाल भडक त्यांचे डोळे आहेत दीर्घ त्यांची काया आहे अंग संपूर्ण दीर्घ काया काळ्या रंगाचं असं सांगितलं आणि त्यांच्या अंगाला एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की थांबणार नाही तिथे एखादा मनुष्य पण आणि त्यातल्या त्यात त्यांना केस एवढे आहेत की त्रिशूलासारखे वर केस डोक्यावर रोवलेले आहेत असे उग्र भयानक रूप यमाचे दूत दिसत आहेत. काठ्या त्रिशूळ झेळत्या ते
क्रोध दृष्टीचा पळ धावती देखता प्राणी त्रास होती रुदन करती सत्राणी आणि हातामध्ये काट्या त्रिशूल वगैरे एकमेकाच्या अंगावर टाकतात आणि ते झेलतात हे सगळं जीव बघताय नाना प्रकारचा जीव आणि त्याप्रमाणे तो जीव यांना बघितल्यानंतर रडायला लागतो शूळ शक्ती दंडधारी गदामूर्धला आयुधे करी पाशबंधने नाना परी विकट मारी मारक फरस पट्टीस तो मर एकासी लोदंड हतियार भिंती पाल मुसळे अपार शस्त्र संभार त्यापासी ऐशी आभूषणी भूषित यमदूत असंख्यात ते म्यादे केले सव्यांत महाद्भुत प्रतापी असे यमाचे दूत आहे हातामध्ये शस्त्र आहे फरस पट्टीस तोमर लोहदंड भिंतीपाल असे कितीतरी हातामध्ये शस्त्र आणि ते शस्त्र त्या ठिकाणी फिरवत आहेत आणि ते आम्ही बघितल्यानंतर अति दुःख त्या ठिकाणी होतोय ते नासिकेताने बघितलं ते नासिकेत या ऋषींना सांगतोय धर्मराजा आज्ञाप्रमाणे करीती प्राणी आसी तर्जन एकासी दारुण कंदन पर्वत पतन एकासी धर्मराजाच्या आज्ञेनुसार त्या प्राण्यांना दुःख दिला जातोय ना दारुण दुःख दिला जातो संपर्वतावर त्यांना टाकून देतात प्राणी पावती परमक्लेश परित्या कदाही नुपजे त्रास घोर कृपया ते कर्कश महादुर्धर निर्दय ते प्राणी अनाना प्रकारचं दुःख करतायत पण या यमाच्या दूतांना कधी मारायला त्रास झालेला नाही बाबा बस झालेला दोन मार अजून नको असं नाही जेवढं सांगितले तेवढं मारणारच आणि एक महासंकट येते देखील ते दुर्घट असे पत्रे परम तिखट वन आचाट देखील आणि एक ठिकाण मी बघितलं त्या ठिकाण त्या अशीपत्राच्या वनामध्ये आचाट वन आहे तो त्या वनामध्ये काय झालं ते ऐका त्या अशीपत्राची वनी दूत नेऊणी पिढे ती प्राणी ते म्या देखील फुले नेणे ऐका मुनी हो सादर त्या अशीपत्राच्या वनामध्ये ते दूत यमाच्या दूत या ठिकाण त्या प्राण्याला घेऊन जातात आणि नाना प्रकारचा दुःख तिथे देतात तया विशाल वना माझारी अशी पत्रे घेऊन करी दूत करी ती महामारी क्रूरपणे प्राणिया दीर्घद्रष्ट विशाल कर्ण रौद्र ताम्राग्न लोचन सर्वांगी थरकती रोम संपूर्ण करी ती कंदन प्राणिया पाप कर्म दुराचारा लोभ मोह वशंगता शिष्यं ते यदु यमदूतेस्तु यशि पत्रे वनांतरे पतितै यशि पत्रेस्तु गात्रेच्छे दोरीति दारुणा परा प्रलापं कुरुते तत्र पातकी खंडशा कृता काम लोभ मोह संगती जीव पडले वशवर्ती अशी पत्र वणी तया प्रती नेऊणी ताडीती यमदूत म्हणजे कामामध्ये काम लोभ मोह याच्या संगतीमध्ये जो पडलेला आहे त्या जीवाला त्या तलवारीसारख्या पानामध्ये पाण्याच्या वणामध्ये नेतात तलवारीसारखी असलेली पानं त्या वणामध्ये नेतात आणि यमाचे दूत या ठिकाणी शिक्षा करतात तेने अशी पत्रे करुणी करी ते गात्र मात्राचे छेदन दारुण होत असे कंदन पाहता म्हण कंटाळे तिथे नेऊन त्या ठिकाणी गात्रा मात्राचे छेदन करतात हे बघून मला दुःख या ठिकाणी दुःख तर वाटलं आणि कंटाळा सुद्धा आला जरा मृत्यूचे महाक्लेश पातकी सोसती त्रासास नाना विलापत बहुवस निष्कृती त्यास असेना जरा मृत्यूचे महाक्लेश जरा म्हणजे म्हातारपण आणि मरण याचा आपल्याला दुःख काय आहे हे पुढे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून सांगतात की आपल्याला या ठिकाणी ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास व्हायला पाहिजे ती गोष्ट त्रास इथे मानत नाही पण तिथे आपल्याला गेल्यानंतर ते भोगावं लागतो म्हणून या ठिकाणी या सांगतात ते ऐका प्राणी आक्रंदते भय भय भरे दूत मारे ते अशी पत्रे ताडपत्र फळायशे पवित्रे चिर्यापार लोंबती एवढं मारतात एवढं मारतात जसे ताडाला ताड फळ आलेला असतो तसे या ठिकाणी झाडांना शिरं टांगलेली आहेत ऐशे क्लेशकारी बहुत सहस्र सहस्र संख्यात कुठ साक्षी सोय देत कुठ पापरत ते गजया कोणी बलात्कारे बक्षिविती जाती तस्कर कर्म जे का करविती एकाचे निके निक्षेपिले हात घारिती एका मारिती निरपराधे एखादी व्यक्ती बलाने आपला या ठिकाणी एखाद्या धर्माप्रमाणे वागत असतो पण त्याला अधर्माच्या मार्गाला नेतो एखादा शाकाहारी असेल तर त्याच्या तोंडामध्ये नाना प्रकारचा मांस टाकून त्याचा धर्म
कर्म बुडवला जातो किंवा एखादा चोरी करायला जातो चोऱ्या करता नाना प्रकारचा चोरीला साथ देणारे असतात अशी जी लोक आहेत ना त्या प्राण्याला तिथे दुःख दिला जातो ते इथे सांगतात ब्रह्मज्ञानी विश्वासघातकी ऐसे जे परमपातकी त्यासी आणोनी एकाएकी ताडीत आणि काशी पत्रे ब्रह्मज्ञ म्हणजे ब्राह्मणाला मारणारा विश्वासघात करणारा अशी कितीतरी पाप दिलेले आहेत आणि त्या पाप्यांना त्या अशी पत्रामध्ये वनामध्ये आणतात आणि दुःख देतात कंठी शृंखला बांधून आणले कित्येक वृक्षावरील लोंबविले नाना पक्षी तेथे मिळाले तयासी वहिले भक्षिती आता पायामध्ये साखळ्या बांधतात झाडांना उलटे टांगतात नाना प्रकारचे पक्षी येतात आणि त्यांचे मांस टोचू टोचून त्यांना दुःख देतात आणि मांस खातात एकाचे करुणी शिरच्छेदन नरककुंडी घाली ते जाणं देह करुणी छिन्न भिन्न पुयपंक्ती सम निमग्न करीतात एखाद्याला आणतात त्याचा शिरच्छेद काढतात नरकाच्या कुंडामध्ये टाकतात आणि पूर्ण त्याचा देह या ठिकाणी कृमी कीटक खाऊन टाकतात शाला वृक्षे झोम लोंबविले ते तुटोणे ग्रीवा कित्येक पडले पुयशोनिताची खूप भरले त्यात निक्षेपिले त्यांसी शाला वृक्ष नावाचं झाड आहे तिथे झाडाला उलटी टांगलेले आहेत काही कांचे जीवातल्या ठिकाणी जिभा पडलेल्या आहेत आणि रक्त वगैरे रक्ताचा खाली कुंभ भरलेला आहे कुप भरलेला आहे आणि त्या कुपामध्ये कितीतरी अनेक जीव पडतात आणि ते दुःख भोगतायत ऐसे विविध नानापरी गोहत्यादी पाप शरीरी बोलिली जे दुराचारी ते म्या वृक्षावरी लोंबविले असे नाना प्रकारचे गाई मारणारे अनेक पाप करणारे दुराचारासारखे कर्म करणारे त्या झाडावर लोंबकळून ठेवले उलटे बांधून ठेवलेले आहेत कंठी बांधून शृंखला ताडी ती मुडगले लोहांगला न देखेवे ते दारुण डोला येतसे कंटाला बोलता गळ्यामध्ये साखळ्या बांधलेल्या आहेत उलटे टांगलेले आहेत आणि लोखंडाचे हातोड्याचे फटके मारतात ते बघायला मला कंटाळा येतो आणि सांगायला देखील या ठिकाणी दुःख वाटतोय निपेक्षिले हरी जो दुर्बुद्धी तया असे घाले ते नरक नदी पुय पंक्ती निबिड नित्य तये मधी अकल्पवरी पच तसे बघा देवाच्या बद्दल वाईट मनामध्ये येणं दुर्बुद्धी तर अशी जी काय या ठिकाणी देव नाही असे म्हणणारे जे आहेत त्यांना नरकामध्ये तिथे टाकलेले आहेत अकल्पपर्यंत नरकामध्ये पडावं लागतो देव नाही तर असं होऊ शकत नाही देव आहे म्हणून सर्व काही होतो चालता बोलता देवच आहे म्हणून बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल आणि नाना प्रकारचं देवाचं चिंतन सतत आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे पहावा विठ्ठल यानंतर सर्व मुनीश्वर नासिकेत म्हणे अवधारा यमवचने दृष्ट असुरा आणि ता यमपुरे देखील आता या ठिकाणी नासिकेत या ऋषींना सांगतात की इथे एक यमराजाच्या दूताने एका राक्षसाला धरून आणलेला आहे यमपुरीमध्ये ती कथा या ठिकाणी ऐका कशी झालेली आहे कसा त्याला धरून आणलाय आणि कसा त्याच्याशी युद्ध केलेलं आहे ती कथा सांगतात मारौरव रौद्र भयंकर तया ते स्थान घोरांधर तया आहे तो तस्कर आणा बलात्कार हे धरून यमाच्या दूताने सांगितलं यमराजाने सांगितलं दूताना की अनेक अशा एक ठिकाणी एक राक्षस भरले बसलेला आहे चोर त्याला तुम्ही या ठिकाणी बलाने धरून आणा ऐशी आज्ञापिता यमनाथे महाबली पराक्रमे यमदूते दंड घेऊन या दक्षिण पास्ते पाशमिरवे ते अवाम करे आणि असं सांगितल्यानंतर यमाच्या दूताने लगेच आपापल्या हातामध्ये शस्त्र घेतले आणि त्याला आणण्यासाठी निघालेले आहेत हा पुलाला वाहने वा आरोडणे रागेद्र रौद्रवचन लोचन सवे परिवार घेऊन धर्मराज गण खवळले असं यमराजाने सांगितल्यानंतर दूत निघालेले आहेत डोळे लाल भडक डोळे केलेले आहेत आणि आपला परिवार घेऊन त्या राक्षसाला पकडायला चाललेले आहेत कृतांतनावे दूत विख्यात तयांसी आज्ञापी यमनाथ वेगे जाऊन या त्वरित आणावा दैते धरून या कृतांत नावाचा एक यमाचा दूत होता त्याला सांगितलं की आताच्या आता जायचं आणि त्या राक्षसाला धरून आणायचं असं यमराजाने सांगितल्यानंतर त्या सैन्याचा सेनापती कृतांत आहे आणि त्याप्रमाणे यमाचे दूत पाठीमागे आहेतच या परियमधर्माय यमवचनार्थ किवळेची धरुणे आणा दैते भूतली पर्वत भूतली
पर्वत दर्यांत तेथे तो दृष्ट वसत असे। तर अशा प्रकारे या मृत्यूलोकामध्ये एक पर्वत आहे, त्या पर्वताच्या ढोलीमध्ये तो राक्षस राहतोय, त्याला तुम्ही बांधून आणा। धर्मराज आज्ञावरी दूत लोटले सहपरिवारी, ते सुरसुरांते युद्ध भारी, शस्त्रासी जाणत होतसे। मंडित श्री रग शस्त्र मार, तेने तर दिले यम किंकर, युद्धी भंगळे समग्र पळती जाण दश दिशा। स्कंदी भग्न स्वये झाले, पलोणी यम धर्मापासी आले, म्हणती तेने विनाश काले, दानवे जिंकले अम्मासी। आणि अशा प्रकारे यमाचे दूत गेले आणि गेल्यानंतर त्या राक्षसाशी युद्ध करायला लागलेले आहेत, आणि युद्ध करायला लागल्यानंतर त्यात राक्षस असं वर्चस्व झालं आणि यमाचे दूत या ठिकाणी पळायला लागले, कारण यमाचे दूतांचं त्याच्या समोर काही चालत नाही। आणि नाना प्रकारचे दूतांना मारू लागल्यानंतर या ठिकाणी दानवाच्या भीतीने हे यमाचे दूत यमराजाच्याकडे आल्याने सांगतात की महाराज, त्यांनी विनाशकाल मांडलेला आहे, तो काय आम्हाला जिंकता येत नाही। असुर नाटोपे करणे काय, हातो हाती केला विजय, आम्ही पळालो करून येत्राये, आलो लवलाय स्वामी पासी। तो आम्हाला असुर आटपत नाही, त्याने हातो हात असा विजय केलेला आहे, तेव्हा आम्ही लवकरात लवकर पळून आलो तुमच्या पासी। ऐसे ऐकुणी दूतवचन धर्मराज क्रोधायमान, महाकाळा ते पाचारुण काय आपण बोलिला। आणि अशा प्रकारे यमराजाला पण राग आलं की आपल्या दूतांना आज हा असुर ऐकत नाही, म्हणून यमराजाने काय केलं, एक महाकाळ नावाचा या ठिकाणी यमाचे दूत होता त्याला बोलवलेला आहे। अहो काळ महाभाऊ, घेऊन सैने समुदावो, तुवा आणावे दृष्टमान दानवो, एक स्वयंमेव पावसी। आणि त्या महाभाऊला सांगितलं, आताच्या आता जा आणि आपला समूह घेऊन जा, सैन्य घेऊन जा आणि त्या दृष्ट राक्षसाला बांधून घेऊन ये। स्वामीची आज्ञा वंदुने श्री, काळ कृतांत निघाले झडकरे, नाना आयुधे घेऊन करी, दंड पाशधारी निघाले। आणि अशा प्रकारे आज सेनापती महाभाऊ झाला, त्याच्याबरोबर या ठिकाणी यमाचे दूत म्हणून सैन्य निघालेले आहेत। तया सकळांचा नायक कृतांत नामे महासैनिक, तया करी चंद्रास खडगाची लखलक, पाशई देख वाम करी, सर्वांगी थर कती रोम सकळ, विक्राळ द्रष्ट महाविशाल, नेत्री निगती अग्निज्वाळ, कृतांत वीर खवळला। अशा प्रकारे हे महाभाऊ जो आहे ना, अगदी त्याला बघितल्यानंतर या ठिकाणी अंगावर काटास येईल एवढा अक्राल विक्राल शरीर आणि डोळे लाल भडक केलेले आहेत, आणि तो या ठिकाणी त्या काळावर धावलेला आहे। पाल्ला निला महेश वंदने, स्वये कोट्याणु कोटी यम सैने, सुरसुरांते युद्ध दारुण घोरांधर मांडिले, अंका बोंबाचे कल्लोळ युद्ध मांडले अलकल्लोळ, शस्त्रे वर्षती अग्निज्वाळ, महाबळ प्रतापी, आ खड्ग खड्ग निवारत शस्त्रास्त्राचे प्रेरण, श्री शिला शिखरे द्रुम पाषाण, वज्र दारुण आणि ती। मग तिथे दोघांचं युद्ध झालेलं आहे, आणि युद्ध झाल्यानंतर दोघांच्या युद्धामध्ये एक शस्त्र, एक तलवारीला तलवार, शस्त्राला शस्त्र असं या ठिकाणी लागून युद्ध व्हायला लागलेले आहेत। काट्या त्रिशूल तोमर भिंती पाल चंडू चक्र, पाचारुण्या येरे येरा युद्ध घोरांधर झाले, कृतांते लाविले महाख्याती, दानव जिंकिला दृष्टमती, भंगले सैने गळली शक्ती, काल आकळी तत्काल। शेवटी या यमाच्या दूताने अपार ख्याती केलेली आहे, अपार ताकद लावलेली आहे आणि त्या राक्षसाला जिंकलेलं आहे आणि त्याला बांधून या ठिकाणी आता आणायला लागलेलं। कृतांत सैने लाविली ख्याती, श्रणार्थे केला वशमूर्ते, धर्मराज सभेप्रती बांधून आणिला किंकर। आणि यमाच्या दूतांनी ताकद लावून त्याला बांधून या ठिकाणी यमराजाच्या समोर त्या राक्षसाला आणलेलं आहे। मागे पुढे शस्त्रधारी कंठीफास शृंखला करी, मंडप बांधुनी महामारी, बलात्कारी आणिला, हातापायामध्ये शृंखला बांधलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या महापाशाने बांधलेल्या आहेत आणि त्या मंडपामध्ये आणलेलं आहे। दुती धरिला असे आकळून, त्यासी चित्रगुप्त पुसे आपण, तुवा जे केले आचरण, तेही लेखन समूल पाहि। यमाच्या दूताने बांधून आणल्याने चित्रगुप्ताने त्याचं जो काही बायोडाटा आहे तो काढलेला आहे आणि त्याच्यासमोर सगळं वाचायला लागलेलं आहे। बहुत दिवस करून चोरी सोयी झाला असे पापाधिकारी, आता निस्तरसी कोणे परी महामारी मोकलेली। त्याला सांगतात, तू काय काय चोऱ्या केलेले आहेस, नाना प्रकारचं दुःख जीवाला दिलेले आहेस बाकीच्या जीवांना, हे सगळं माझ्याकडे लिहून ठेवले आणि ते सगळं तुला आता वाचून दाखवत आहे। गिग्रधारी दीर्घवायस, तोडतोडून खाती मास, दुती बळकट धरिले त्यास, कासावीस दुखानले। आणि अशा प्रकारे दीर्घ धाडी
नाना प्रकारचे कावळे वगैरे या ठिकाणी करतात आणि त्याचा मांस तोडायला लागलेले आहेत। महारौरव नरक कुंडात तया असी घालिते यमदूत कृमी योनी असंख्यात तिने जन्मावर्त भोगिती। नरकामध्ये त्याला टाकलेलं आहे, नाना प्रकारचे त्यांनी जेवढी पाप केली होती ना त्याच्यापेक्षा कितीतरी त्याला दुःख त्या ठिकाणी यमाचे दूत द्यायला लागलेले आहेत। अनेक जन्म पृथक पृथक त्यासी भोगविती दुःखदायक आयसी ते तिल वर्तणूक ते म्या सकळी कधी केले। नाना प्रकारचे जन्म त्याला आठवलेले आहे, नाना प्रकारचा दुःख त्याला दिलेला आहे, सगळी वर्तणूक त्याच्या अंगावर काढलेले आहे। नासिकेत म्हणे ओ मुणे दुर्घट यातना यमपुरी शास्त्राद्वारे ऐकिले श्रवणे ते म्या प्रत्यक्ष नाही देखिले। नासिकेत या ऋषी साधू संतांना सांगतात की यमपुरीमध्ये फार दुःख आहे, या इथं आपण शास्त्राने पहिलं ऐकलं होतं पण मी या ठिकाणी तिथे प्रत्यक्ष जाऊन बघितलेलं आहे, तेच आता या शास्त्रामध्ये टाकलेलं आहे। म्हणून आसारा हा संसार पाहुणी उत्तम शरीर जाणून स्वप्न प्राय क्षण भंगुर कापा ईश्वर न भजती। म्हणून दिलेला देह जो आहे हा आसार आहे, याची काय या ठिकाणी आज ना उद्या मातीच होणार आहे आणि या संसारामध्ये या ठिकाणी शक्यतो आपल्याला उत्तम प्रकारे या ठिकाणी कीर्ती वाढावी अशा प्रकारचं जर वागलो तर या शरीराचा फायदा आहे, अन्यथा हा क्षणभंगूर आहे, आज ना उद्या या ठिकाणी जाणारच आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला जावंच लागतं। क्षणोक्षणी याची करावा विचार तरावया पार भव सिंधू। क्षणाक्षणामध्ये एकच सांगितलेलं की भवसागर पारण्यासाठी एकच सांगितले देवाचं ईश्वराचं भजन करा। स्वप्नीचे तस्करी नेले चोरुण तैसा संसार मिथ्या भान कापान जाणती जण माया भ्रांतीने भुलविले। आहे की नाही, स्वप्नामध्ये आपण राजे होतो पण जागे होतो तेव्हा राजा असतो का? जी स्थिती पहिली होती ना ती स्थिती, तसा संसार हा दाखवायला या ठिकाणी राज्यासारखा आहे, परंतु जोपर्यंत या ठिकाणी आपण स्वप्न बघत असतो ते स्वप्नातल्या स्वप्नातच राहतो, ते काय या ठिकाणी प्रत्यक्ष स्थितीत नसतो। बाळ वृद्ध आणि तरुण हे काय न विचारिती जाण सकल सर्वस्वाचे भक्षण काल आपण करीत असे। काल कोणाला या ठिकाणी, काल कोणाचं वय बघत नाही, काल कोणाची वेळ बघत नाही, आला काय घेऊन जातं, ज्याचं भरलं त्याला जावं लागत असतो। तो लहान मूल असेल, तरुण असेल किंवा म्हातारा असेल, ज्याचं भरलं त्याला त्यावेळी जावंच लागेल। न भरताही काळ बाळपण काळ ग्रासित असे आपण संपूर्णानं लोटता तारुण्य काल भक्षण करीत आहे। की नाही, न भरताही बालपण सुद्धा एखाद्याचा सरत नाही तेव्हा त्याला जावं लागतो। म्हणून काल या ठिकाणी हा कधीतरी येतो आणि आपला घास घेऊन जात असतो। म्हणून तरुण वृद्ध किंवा बालपण मी माझा काय मरणार नाही असं कधी म्हणू नका। म्हणून अगवे साकार काले भक्षिले चराचर असो प्रत्यक्ष आहे काय परिहार वारंवार सांगावा जया ठाई न पावे काळ आयसे उरले नाही स्थळ काळ संचित सर्व काळ तेही सर्व भक्षिले। कुठे काल नाही असा ठिकाण दाखवा असं म्हटलेलं आहे। म्हणून काल हा कणाकणामध्ये जसा भगवंत भरलेला आहे तसं या ठिकाणी काल ढोली काय कपाटात काय आणि कुठे काय कुठेही जरी लपलो आपण तरी आपल्याला जावं लागणार। गिरी गौवारी रिगता कपाटे काल न सोडे त्यांची पाठी एक ते निघाले दिकपटी तरीही काल मागे ठेला। तुम्ही कपाटात लपा नाही तर कुठे जाऊन ढोलीत लपा, पण कोणाला काल चुकलेला नाही। म्हणून काळावी न जगत्रयी एकही स्थळ उरले नाही आयसे जाणती देही सहित काही न करीती। म्हणून कालाशिवाय या जगत्रयामध्ये एकही असं ठिकाण नाही की तिथे काल नाही आहे, काल सगळीकडे भरलेला आहे, फक्त आपण आपल्या हिताचं जाणा आपुले आपण करावे हित, आणि काय हित करावं तर देवाचं चिंतन नामस्मरण करून या ठिकाणी आपला हित आपण जाणावं। तेने अज्ञान अंगीकारे मी माझे मानून दुसरे जन्म मरण एकसरे दुःखद्वारे कवळीते। मी अज्ञानासारखा वागत आहे, मी माझं करत आहे त्याच्यामुळे जन्म मरणे आपले चुकले जात नाहीत। परीक्षणी कायसे तत्वता जाणून न करीते मृत्यू चिंता वेगीला गुणी भजन पंथा संसार व्यथा निरसिते ना। म्हणून क्षणिक माणसाने विचार करायला पाहिजे, थोडा तरी माणसाने मरणाचा विचार केला पाहिजे। आपण मरणाची चिंताच नाही करत पण असो मरणाची चिंता कधी करू नये, जेव्हा भजन पंथाला लागला तेव्हा मरणाची चिंता करायची
नाही, नुसता संसार संसार करत बसाल, पण आज ना उद्या आपल्याला काल घेऊन जाणार आहे. कैसायाचा अज्ञान भावो, मी जन्मलो मरेन पाहावो, परी ते निरसावया उपावो, सहसा काहू न करीसे, आ संसार तरुची छाया ऐसे, पांतिक वैसले विश्रांतीसे, चेकी जाती स्वधर्मासे, कोणी कोणाशी न पुसता. संसार कसा करावं? संसार करताना जसं एखादा वाटसरू चालू तेव्हा झाडाखाली विश्रांतीसाठी झाड सावलीमध्ये बसावं आणि पुन्हा जसा तो पुढे जात असतो तसा संसार तात्पुरता करायला सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे पुढे आपण चालायचे. त्याची मागुते शाश्वत, प्राणी झाले विषय असत, आयुष्य गेले हातोहात, पापे सुपंत चुकलोनी चुकुणिया, आईसे ऐक परत्र मुकलो, ते दक्षिणाद्वारा प्रति आले, त्या ते यातना क्लेश भोगिले, ते मे देखिले प्रत्यक्ष, असं आपण इथे चुकलो आणि त्याच्याने आपल्याला दक्षिण द्वार लागला आणि यातना आपल्याला तिथे भोगाव्या लागतात हे नासिकेताने या ऋषींना सांगितलेलं आहे. ऐसे सांगता नासिकेत महाकठीण ते दक्षिण पंथ, प्राणीनाचा विचारित इथं येतं, पापे किमर्थ आचरिती, या लागीत नरदेह पाहुणी, सर्वता असावे सावधान, कर्माकर्म विचारून नामस्मरण करावा. म्हणून सांगितल्या नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे, सावधान रीती देवाचं नामस्मरण करावं, जेवढे जमेल तेवढं नाम भगवंताला आपण वेल द्यावी, नामचिंतनाला वेल द्यावी, त्याच्यातच खरा आपला या ठिकाणी सार्थक आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ऐका या उपरी, असत ते पातकी दुराचारी धार्मिक होय, कैसा परी तेही निर्धारी अवधार. याच्या पुढे आपल्याला पुण्यवंतांसाठी काय कुठल्या प्रकारचा सुख तिथे आहे ते या ठिकाणी पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहेत. म्हणे तुका सुंदरदास, माझी विनंती श्रोते अस, आता येते पुण्य पुरुष ते अस परिसावे. तर पुढच्या अध्यायामध्ये तुका सुंदरदास सांगतात की पुढच्या अध्यायामध्ये पुण्यवंत जे आहेत त्यांच्यासाठी काय तिथे सुख दिला जातोय ते आपल्याला सांगणार आहेत. इथे श्री नासिकेतो पाख्याने पातक वर्णनम नामम त्रयोदशाध्याय बोला, पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.